वीस मिनिटांचा अवधी, त्या अवधीच्या कालावधी मध्ये तब्बल चार षटक टीम खालिंगला हाताळायचे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालीये. स्ट्रायकर बॅटर प्रतीक आणि त्याच्या साथीना नॉन स्ट्राइक गेमला जीवन लापर पाहते. प्रतीक आणि जीवन असं कोऑर्डिनेशन मैदान मध्ये रंगत असताना आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार झालाय. सूरजला आपण पाहतोय पहिला बॉल. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल, पहिला बॉल कार्पेटच्या साह्याने फटका खेळला. मिडॉल क्षेत्ररक्षक तैनात. पहिल्या बॉलने स्वतःचा व संघाचा अकाउंट ओपन केलाय. पहिल्या बॉलने स्वतःचा व संघाचा श्री गणेश गेलाय म्हणजे फलंदाज प्रति गणे. आता मात्र मागील मॅचचा हिरो तब्बल एटीएम खुलं झालंय प्रत्येक षटकारासाठी. तब्बल जयगले साहेब यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचा रोख रक्कम कॅश प्राइज. आणि खऱ्या अर्थाने एटीएम खुलं होत असताना मोहाचा पाडा या टीमचा इथे मात्र खऱ्या अर्थाने एटीएम खुलं झालंय. प्रत्येक षटकारासाठी तब्बल 200 रुपयाचा रोख रक्कम कॅश प्राइज. आणि जीवनच्या खेळचा झालाय अंत. जीवन इथे मात्र परतावलाय. आणि तब्बल चौकारासाठी 100 रुपयाचा रोख रक्कम कॅश प्राइज. षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. बॅटिंग करते मोहाचा पाडा ही टीम आणि क्षेत्ररक्षण करत असताना तिसरा खालिंगा संघ आपण पाहतोय. पहिल्या बॉल वरती सिंगल, दुसऱ्या बॉल वरती विकेट आणि तिसरा बॉल आलाय डॉट. तब्बल जयकली यांच्याकडून, जयकली साहेब यांच्याकडून तब्बल प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा रोख रक्कम कॅश प्राइज आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा रोख रक्कम कॅश प्राइज. बॅटिंग करत असताना मोहाचा पाडा या टीमच्या सर्व फलंदाजांना या वेळेला फुल टॉस. फक्त आणि फक्त दिशा दिली जेलची संधी आणि आता मात्र विकेट पचा पतर होत असताना फलंदाज बाद झालाय. ज्या पावलांनी फलंदाज पंकज मैदानामध्ये दाखल झाले त्याच पावलांनी फलंदाज पंकज इथे मात्र शून्यचा चष्मा घालून माघारी परत असताना डीजे. थँक्यू. तर गावदेवी हिवाळी टीमचा प्रतिनिधी जर असेल तर त्यांनी लगेचच या आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. गावदेवी हिवाळी टीमचा प्रतिनिधी नवीन फलंदाज पंकज बाद झाला. त्यानंतर पंकजची जागा भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा पंकज मैदानामध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल पंकज साठी. हा बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ शॉट म्हणून ओळखलं जातं. त्या शॉटच्या इथे मात्र प्रयत्नामध्ये फलंदाज इथे मात्र पंकज देखील बाद होत असताना आपला तून जाईल. आपण पाहिला शॉट मिड ऑफचा क्षेत्ररक्षक फलंदाज बाद डिज.
शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होते, सेवाग होते त्या ठिकाणी। खूप चांगला जेल सेवागचा आपण पाहिला, सुरेख जेल दी रनिंग कॅच आपण पाहिली। चौथ्या बॉल वरती पंकज बाद झाले, पाचव्या बॉल वरती देखील पंकज बाद झाले आणि आता मात्र पाचव्या क्रमांकावरती न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 5 प्रणय। या वेळेला गॅपशॉट सिलेक्शन आपण पाहिलं, पण डीपचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, बॅकअप इथे मात्र सुरेख प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक चिकी सिंगल याच दरम्यान एकवटली गेले, सिंगलच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचलंय। दोन याकड्यावरती संत गतीने वाहते इंद्रायणी, अगदी शांतमय आणि संयमी खेळी कासवाच्या गतीने इथे मात्र धावफलक पुढे टाकलं असताना, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना मोहासा फाडा या टीमची धावसंख्या तब्बल 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। दोन धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात आणि गोलंदाजी मार्फत गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय नितेश। सूरजचं षटक, अफलातून षटक आपण पाहिलं सूरजचं षटक आणि आता मात्र तशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल नितेश या गोलंदाजाला। आणि स्ट्रायकर बॅटरचा विचार करायला गेला तर प्रणयला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक आणि प्रणयच्या साथीनं जो सलामीसाठी आला होता अगदी माशासारखा तडफडतोय स्ट्राईक घेण्यासाठी, नॉन स्ट्राईक येईल आपण पाहतोय प्रतीक या फलंदाजाला। राईट आर्म राउंड द ट्रॅक, पहिला बॉल या वेळेला फटका सुरेख आहे, फटका दमदार आहे, या वेळेला झालाय टायमिंग वापर, केला ताकदीचा वापर, बॉल होतोय हवाई सफर, दॅट्स अ यूज इट हवा के संग संग गट्ट्या के साथ साथ षटकार डीजे। प्रणयच्या बाड मधून अफलातून षटकार, अगदी 200 रुपयाचा मानकरी ठरलाय, अगदी जयकाली साहेब यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज इथे मात्र दाखल झालाय प्रणय या फलंदाजासाठी। प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज, प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज। आता मात्र खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल की मोहसा पाडा या टीम साठी चालता फिरता एटीएम, मोहसा पाडा टीमचं पाठीराखं अर्थातच जयकाली साहेब आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती। षटकारानंतर सिंगल आपण पाहिली, सिंगलच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचले 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात। ऑन स्ट्राईक प्रतीक, अगदी रडपमध्ये थोडासा अडथळा, सलामीसाठी आला होता प्रतीक, माशासारखा तळफळत होता स्ट्राईक घेण्यासाठी, आता मात्र खऱ्या अर्थानं स्ट्राईक वरती सज्ज झालाय प्रतीक हा फलंदाज। जीवन लवकरात बाद झाला, त्यानंतर सेनापती ढासळला, सेना देखील ढासळायला सुरुवात झाली, जीवन बाद झाला, त्यानंतर जीवन नंतर पंकज बाद झाला, पंकज नंतर पुन्हा एकदा पंकज बाद झाला आणि आता पहिल्या आणि पाचव्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय प्रतीक, अजूनही मैदानामध्ये दाखल आहे। ही मात्र जमीची बाजू असेल टीम मोहाचा बाडा या संघासाठी, कारण विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे। पुन्हा एकदा अलंग कारव्याच्या साह्याने ऑन साइडला फटका खेळलाय, जमिनीने गुदगुल्या करत असताना क्षेत्ररक्षण हातामध्ये, दोन धावा सहजरित्या संपन्न केल्यात आणि तब्बल आल्यात त्या 3 धावा याच दरम्यान या बॉल वरती आल्या गेल्यात। प्रतीकला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक, धावफलक डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये तब्बल 12 याकड्यावरती। या वेळेला फटका खेळलाय, फटका सुरेख आहे, फटका देखणं आहे, फिल्डर होते त्या ठिकाणी, फिल्डर के मस्त सदस्य होय गेंद, आपल्या नावाचा परिचय देत असताना, आपल्या नावाची ताकद दाखवत असताना, का मला माझ्या कॅप्टनने सलामीसाठी पाठवलंय याचं ज्वलंत उदाहरण सिद्ध करून दाखवत असताना प्रतीकने टोकला षटकार, प्रतीक देखील 200 रुपयाचा मानकरी ठरलाय। आता मात्र चालता फिरता एटीएम अर्थातच जय काले साहेबांच्या कडून तब्बल 200 रुपयाचा हकदार ठरलाय प्रतीक, प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज जय काले साहेबांकडून। या वेळेला पुन्हा एकदा विषयमध्ये फटका खेळायचा प्रयत्न आणि इथे मात्र जेल ड्रॉप झालाय,
जेल कोणाचा सोडलाय तर जेल सोडलाय तो मात्र प्रतीकचा डोकेदुखी ठरू शकतो। अगदी मोठा खेळाडू, घातक खेळाडू आपण सातत्याने पाहत असतो। प्रतीक याला दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल करते पोहोचली आहे, ती म्हणजे तब्बल 20। पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेला तर सूर्यजने पहिला षटक हाताळला, दोन विकेट त्याने कॅरी केल्या आणि फक्त दोन धावा खर्च केल्या। अगदी इकॉनॉमिकल षटक गोलंदाज सूरजने हाताळलं आणि आता मात्र हे षटक कुठेतरी महागडं म्हणावं लागेल। नितेशचं षटक तब्बल 18 धावा या षटकामध्ये आल्या। प्रतीकच्या खेळीचा झालाय अंत। अगदी पंकज जीवन आणि पुन्हा एकदा पंकज हे तीन फलंदाज लवकरात परतलेत। आता मात्र प्रतीक आणि प्रणय हे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत। पहिल्या आणि पाचव्या क्रमांकाचा फलंदाज, आता मात्र हे दोन्ही फलंदाज सेट म्हणावे लागतील कारण की षटकार चौकारांची आतिषबाजी हे दोन्ही फलंदाज करत असताना आता मात्र या दोन्ही फलंदाजाने आक्रमकतेचं रूप धारण करले। थोड्याच वेळात याच दरम्यान मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होईल। अगदी फटाक्यांच्या आतिषबाजाने टाळ्यांच्या कडकडाटांनी मान्यवरांच्या या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करूयात। तोपर्यंत जाऊयात मॅचच्या दिशेने। तिसरा षटक प्रगतीपथावरती, तिसऱ्या षटकातील पहिला बॉल आणि या वेळेला यू मिस आई विल डेफिनेटली हिट फोर रिच डिस्ट्रॉय थ्री फळाचित यस्टन सवेत दांडी गुल 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 गोल विकेट चा पतन। फलंदाज प्रणय बॅक टू द डगआउट डीजे। नवीन फलंदाज रोहित लाबर पाहतोय। अगदी प्रणयच्या खेळीचा झालाय अंत। प्रणयचा जर विचार करायला गेला तर प्रणयच्या बॅटमधून एक सिंगल एक षटकार त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल आणि आता मात्र चौथ्या बॉलवरती प्रणयला परतावा लागलाय। प्रतीक अजूनही मैदानामध्ये दाखल आहे। शुभ आगमन झालंय। व्यक्तिमत्व एक मोठं व्यक्तिमत्व, दर्जेदार व्यक्तिमत्व, लाखो दिलो की धडकन। आम्ही पुन्हा एकदा सांगू इच्छितो पंकजी घरत साहेब युवा सेना तालुका अधिकारी, अगदी साहेब हे नाव लावण्यासाठी तब्बल आतोनात मेहनत, अगदी रक्ताचं पाणी आणि पाण्याचं रक्त करून दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून या साहेबांनी इथे मात्र ही पदवी मिळवली आहे। यंग डॅशिंग डायनामाइट पर्सनॅलिटी असणारे दर्जेदार दिलदार व्यक्तिमत्व, खूप चांगला दर्जेदार व्यक्तिमत्व आपण पाहतो। कित्येक्ष हृदयावरती अधिराज्य गाजवणार हे नाव अर्थातच पंकजी घरत साहेब। अगदी टाळ्यांच्या कडकडाटाने आणि फटाक्याच्या आतिषबाजाने या दरम्यान साहेबांच्या ठिकाणी स्वागत झालं। आम्ही पुन्हा एकदा मनाच्या अंत्य करण्यापासून साहेबांच्या ठिकाणी सहर्ष सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। साहेब आपण आलात, आपला बहुमूल्य वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेची शोभा वाढवलीत आणि आमच्या स्पर्धेला चार चांद तारे लावले आणि आमच्या व्यासपीठाचं वजन देखील वाढवलं, त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक आपला हार्दिक आभार व्यक्त करतोय। आणि पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने, नाव बॅक टू क्रिकेट। आणि आता मात्र प्रतीक नावाचं वादळ जे घोंगावत होतं मैदानामध्ये त्या वादळाला शांत केले ते म्हणजे गोलंदाज सतीश याने।
धाव संख्या दाखल कर विचार करायला गेला तर तब्बल 22 धावा। नवीन फलंदाज मैदान मध्ये दाखल झालाय अरुण लापन बात होई स्टील टू टू गो। शेवटचे दोन बॉल निर्णायक चेंडू शिल्लक तब्बल तिसरा षटक प्रगती पदावरती असताना तिसऱ्या षटकातील हा पाचवा बॉल बॉलर तयार सतीश ऑन स्ट्राइक अरुण पाचवा बॉल या वेळेला बॅटची कडा उचल मे आया अशी परिस्थिती मैदानामध्ये बॅटिंग करत असताना मोहा जाबाडे टीमची आणि वन मोर विकेट डाऊन धक्का क्रमांक सहा अरुण बॅक टू द डगआउट डीजे। काय रॉयल एंट्री आपण पाहिली अगदी क्लासिकल रुबाबा मध्ये आपल्या गाडी मधून उतरले अगदी छाती फुलवत असताना आमच्या व्यासपीठावरती दाखल झाले रॉयल एंट्री आणि रॉयल एंट्री सोबत आमच्या व्यासपीठावरती जॉईन झाले रॉयल माणूस पंकजजी गरज साहेब। पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने या वेळेला आलं आलं आपल्या बॅटचा फेस ओपन करायचा प्रयत्न आणि या दरम्यान पंकजी गरज साहेबांचं स्वागत केलंय षटकाराने फलंदाज महेश याने ऑन अ फायर नाव बॅटर महेश डीजे। विनंती असेल जे आंब्याखाली प्रेक्षक बसले त्यांनी एक एक प्रेक्षक उठून प्लीज दी स्प्लेंडर गाडी लागली आहे वीटभट्टीच्या तिथे तर तिच्या आरशी खाली करायची आहे प्लीज ती मुख्य मंचावरती येते प्लीज सहकार्य लाभू द्या विनंती असेल प्लीज ती आरशी काढायची। तब्बल पाहायला गेलं तर जयखाली साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आता महेश देखील 200 रुपयाचे हकदार ठरलेत। लाजवाब फटकेबाजी अगदी षटकारांची आतिषबाजी इथे मात्र मैदानामध्ये होत असताना फलंदाजाच्या बॅट मधून षटकारांची आतिषबाजी आणि जयखाली साहेबांकडून बक्षिसांची आतिषबाजी इथे मात्र फक्त आणि फक्त आतिषबाजी होताना आपल्याला पाहायला मिळते। बक्षिसांची आतिषबाजी षटकारांची आतिषबाजी आणि इथे मात्र फलंदाज देखील फायर आहेत भन्नाट फॉर्म मध्ये। रगीत प्रति षटकारासाठी 501 रुपयाचा कॅश प्राइज लागला गेलाय युवासेना भिवंडी यांच्याकडनं मान्यवरांची उपस्थिती झाली आणि मान्यवरांनी बक्षिसांची आतिषबाजी करायला सुरुवात केली आहे। आदरणीय सन्माननीय पंकजी गरज साहेब युवासेना तालुका अधिकारी आणि त्याचप्रमाणे संध्याजी म्हात्रे साहेब पिंपळास यांच्या मार्फत तब्बल 501 रुपयाचा कॅश प्राइज इथून दानशूर व्यक्तिमत्व हे मान्यवर आपणास लाभलेत आणि त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी इथून बक्षिसांची आतिषबाजी देखील सुरुवात केली आहे। विनंती असेल जी ब्लॅक युनिकॉर्न आहे स्विफ्ट डिझायरच्या साईडला तिची देखील काच खाली करायची आहे। सनील साईगाव संघाचा सनील इकडे इकडे मागे मागे पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेने अगदी बक्षिसांची आतिषबाजी आपण पाहिली त्यानंतर पहिल्या बॉलवरती दोन धावा आणि आताच्या या बॉलवरती विकेट इथे मात्र कॅरी करत असताना पहिल्या बॉलवरती जरी इथे मात्र जेल ड्रॉप झाला असेल तरी दुसऱ्या बॉलवरती इथे मात्र विकेट काढण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे याचं ज्वलंत उदाहरण सिद्ध करून दाखवलंय ते म्हणजे गोलंदाज भरत याने आणि नवीन फलंदाज नवव्या क्रमांकाचा फलंदाज केतनला आपण पाहतोय। यावेळेला अंडर बॉक्स पद्धतीने फटक्याला टॅप करायचा प्रयत्न होता शॉर्ट पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात एक चिकी सिंगल या दरम्यान एक पडली गेली सिंगलच्या साथीने धावफलक गेलंय ते म्हणजे तब्बल 31 या आकड्यावरती। प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आपण पाहिला अगदी इथे मात्र बक्षिसांची आतिषबाजी होताना या दरम्यान मान्यवरांकडून काहीसे उर्वरित चेंडू शिल्लक या वेळेला पुन्हा एकदा मैदानामध्ये पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे फिंगर अप आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय बॅटर महेश ओ यू टी बॅटर आउट डिझेल।
कोण विसरेल त्या व्यक्तिमत्त्वाला, फक्त ठाणे नाही, फक्त भिवंडी नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयावरती ज्यांनी अधिराज्य गाजवलं ते स्वर्गीय आनंदजी दिघे साहेब यांचा सुमधुर संगीत आपण डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून ऐकलात आणि तब्बल धक्का क्रमांक 8 लागत असताना मोहाचा वाडा या टीमला लेफ्ट हँडेड निबाटन न्यू कॅन्डिडेट इन एट नंबर 10 अर्थात 10व्या क्रमांकावरती फलंदाज सज्ज झालाय राजला आपण पाहतोय. उर्वरित शेवटचे 2 चेंडू खेळ शिल्लक. लेफ्ट हँडेड बॅटर दावकुरा त्याचा फलंदाज राजला आपण पाहतोय ऑन स्ट्राइक स्टील 2 टू गो. धावसंख्या दाखवत जाऊन पोहोचली 31-31. पाचवा बॉल या वेळेला हा बॉल बिगीट करायचा होता, मोठा प्रहार लागवायचा होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकीशी हरकत करत असताना बॅटन 5 मधून सरळ फिसावला विकेट किपरच्या हातामध्ये आणि आता मात्र खऱ्या अर्थाने डॉट बॉलचे सांगता कम बॅक करतोय गोलंदाज भरत. पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, चौथ्या बॉलवरती देखील विकेट आणि आता 6 बॉल डॉट. आता मात्र पुन्हा एकदा जेलबाची संधी मैदानामध्ये आणि बॉल जातोय नो मॅन्स लँड मध्ये. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॉलिंग इथे मात्र सुरेख. आपण पाहतोय 2 फलंदाजामध्ये तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला परतावं लागेल आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना मोहाचा पाडा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे तब्बल 33 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 34 धावेचं माफक लक्ष उभं केलंय ते म्हणजे टीम तिसाई खाली या संघाच्या विरोधात. खूप दर्जेदार ही नीट नेटक आणि प्रामाणिक आयोजन, दर्जेदार ही क्रिकेट क्रीडा स्पर्धा, क्रिकेटची शाळा, क्रिकेटची नगरी, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा रणयुती महासंग्राम खऱ्या अर्थाने या भिवंडी नगरीमध्ये या मराठा पाड्यामध्ये इथे मात्र रंगत असताना संपूर्ण या मैदानाच्या चारही बाजू भगवमय वातावरण आणि या शांततेमय वातावरणामध्ये ही चालू असलेली बिग फाईट मॅच. एका बाजूला टीम मोहाचा पाडा आणि त्यांना फाईट करतोय, दुसऱ्या बाजूला तिसाई खालिंग, या दोन भल्याट संघांमध्ये ही बिग फाइट मॅच. दोन्ही संघांमध्ये क्षमता आहे, दोन्ही संघांमध्ये ताकद आहे. तर नक्कीच मान्यवरांची उपस्थिती नोंदली आहे. नक्कीच मान्यवर म्हणजे ईश्वराचा दर्जा. अगदी कुठलाही कार्यक्रम असू द्या, मात्र त्या कार्यक्रमाला जर मान्यवरच नसतील तर त्या कार्यक्रमाला शोभा नाही आहे. आणि नक्कीच या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी हे मान्यवर इथे उपस्थित झाले, त्यांचा पहिला शुभ सन्मान करणं हे म्हणजे आपलं पहिलं कर्तव्य. त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. आदरणीय सन्माननीय सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, एक दिग्गज भव्य दिव्य व्यक्तिमत्व आपण पाहत आहे. युवा नेतृत्व, युवा डॅशिंग पर्सनॅलिटी, सन्माननीय पंकजी गरज साहेब, युवा सेना तालुका अधिकारी यांचा शुभ सन्मान केला जातो. मी विनंती करेन मयूरजी चौधरी आणि निलजी मराडे एवन जोडी स्पर्धेदी यांच्या शुभ हस्ते साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. माईची उपदार भगवी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक भव्य असं सन्मान चिन्ह. साहेब आपण आला या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. वेलकम वेलकम वेलकम, सहर्ष स्वागत. त्यानंतर सन्माननीय आदरणीय सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, एक डॅशिंग पर्सनॅलिटी आदरणीय संध्याजी म्हात्रे साहेब यांचा शुभ सन्मान केला जातोय. मी विनंती करेन अक्षयजी मराठे आपल्या शुभ हस्ते साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. साहेब आपण देखील आलात या स्पर्धेची शोभा वाढवली, 4 चांद लावले त्याबद्दल मनपूर्वक आभार. आपले चरण स्पर्श करून या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आपण या स्वर्गीय दिलीपदादा स्मृती चषकाची शोभा वाढवली आणि या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. ऋणी आहोत आम्ही आपले देतो शब्द सुमनांचा उपहार, ऋणी आहोत आम्ही आपले देतो शब्द सुमनांचा उपहार. आपण या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल मानितो आपले मनापासून आभार, मानितो आपले मनापासून आभार. अगदी या मान्यवरांनी या स्पर्धेची शोभा वाढवली आणि या स्पर्धेला भेट दिली. नुसती भेटच नाही दिली तर नक्कीच या खेळाडूंना इथे प्रोत्साहन देऊन अगदी बक्षिसांची आतिषबाजी करून त्या खेळाडूंचा प्रोत्साहन देखील वाढवला. विनंती असेल मी मान्यवरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते नाटबेक करून घ्यायची आहे. टीम कृष्णा 11 कवाड त्यांच्या विपक्षामध्ये साईदेवा प्रतिष्ठान साईगाव या दोन संघांमध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेक करण्यासाठी. या साईगाव संघाचा संघनायक, साईगाव संघाचा कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचा आहे. मी विनंती करेन सन्माननीय आदरणीय पंकज गरज साहेब युवा सेना तालुका अधिकारी त्यांच्या समवेत संदीपजी म्हात्रे साहेब पिंपळास आपणास देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे.
साईगाव संघाचा कर्णधार नक्कीच एक तिसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहायला बिग मॅचच्या साईदेव प्रतिष्ठान साईगाव त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय टीम कृष्णा इलेवन कबाड सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय पंकजी गरज साहेब युवा सेना तालुका अधिकारी त्यांच्या समवेत आपण पाहताय एक संदीपजी म्हात्रे साहेब नाण्याच्या एका बाजूला भगवा खडक तर एका बाजूला श्री गणेश मित्र मंडल तर नक्कीच नाणेफेक जिंकले टीम कृष्णा इलेवन कबाड विनंती असेल मान्यवरांना आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानपण व्हायचं आहे नाणेफेक जिंकला निर्णय काय असेल क्षेत्ररक्षण जास्त काही विचारणार नाहीये तर नक्कीच दोन्ही संघाच्या कर्णधारांना शुभेच्छा वळूयात समालोचन कक्षामध्ये अगदी प्रथमतः बॅटिंग करत असताना मोहाचा फाडा या टीमने तब्बल 33 धावा खुटल्या आणि 34 धाव्यांचं मापक लक्ष्य उभं केलंय आणि 34 धावा कशा प्रकारे चेस करेल टीम तिसाई खाली आणि 34 धावा कशा प्रकारे डिफेंड करेल मोहाचा फाडा संघ हे पाहायला हे ऐकायला आपण करूयात मायक्रोफोन वरती परिवर्तन आणि या ऐकूयात साहिल पाटील सरांचा आवाज षटकातील दुसरा चेंडू जीवन याचा फटका बसला क्षेत्र रक्षक आहेत जजमेंट चुकीची होती जेल केला तर तिला दान आयुष्यमान बाबूचा आशीर्वाद कॅचेस विन द मॅचेस कितीक दाखलाय पकडा जेल जिंका खेळ इथून मात्र ही कॅच कुठेतरी मागा ठरू शकते कारण की विचार करायचा झाला तर प्रथमतः फलंदाजी करत असताना धावांचा डोंगर उभारला गेला 33 धावा 34 धावांचा आव्हान समोर ठेवून इथून मात्र गोलंदाजीचा भार स्वीकारतोय जीवन आतापर्यंत चेंडू हाताळले जीवनने दोन धावा खर्च गेलेत फक्त आणि फक्त तीन एका गड्याचा मोबदला देखील घेतला गेला जीवनच्या मार्फत चांगली गोलंदाजी जीवन तयार षटकातील पुढील चेंडू राईट अम राऊंड द विकेट यावेळेस चांगला चेंडू कुठल्याही स्पॉटला टप्पा पडल्यानंतर थोडीशी अधिक उसळली एस टी रक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये फलंदाज झालेत बीट त्यामुळे त्या कारणास्तव हा चेंडू निर्धाव ही मॅच आपण पाहताय तिसाई खालिंग त्यांच्या विपक्षामध्ये टीम मोहाचा पाडा एक युवा टीम आपण पाहताय टीम मोहाचा पाडा अगदी कर्णधाराचा विचार केला गेला तर जीवन 18 वर्षाचा हा खेळाडू आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरनं अष्टपैलू कामगिरी त्याची सातत्याने आपण पाहताय यावेळेस डाबकुऱ्या शैलीचा बॅटर फटका चांगला आहे चेंडू ट्रॅव्हल झालाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कडे चेंडू थांबणार नाहीये ते सर्रार फुर फर्रार दमदार दर्जेदार या मान्यवरांना दिलेला सलामी चौकार शिवरायांचा हा शूरवीर राजू भाऊ हा एक नंबर शिवरायांचा हा शूरवीर राजू भाऊ हा एक नंबर तर नक्कीच आदरणीय सन्मान्य डॉक्टर राजूबाबू चौधरी आधारस्तंभ भिवंडी तालुक्याचा पाठीचा कणा बॅकबोन ज्यांना जाणलं जातं असं समाजसेवक शिवक्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संस्थापक त्यांचा हा गाणं आपण ऐकलात यावेळेस आप ट्रॅकर होता उडवलाय पुन्हा एकदा ऑन साईडला क्षेत्र रक्षक आहेत यावेळेस पकडला जाईल संपलाय बॅटरचा खेळ बॅटर बॅक टू द डगआउट परतावा लागेल युवराज ज्याचा कामच नाही सदा आपला एकच राजू दादा अगदी आदरणीय डॉक्टर राजूभाऊ चौधरींवरचं हे प्रेम आणि हे मान्यवर इथे उपस्थित झाले आणि अगदी जर त्यांचं काम जर पाहिजे झालं नेतृत्व तर भारतातील दुसरं आणि महाराष्ट्रातील पहिलं श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारण्याचा ज्यांनी विडा हाती घेतला ठसा घेतला आणि ते काम आपण पाहताय किती जोमाने किती जोशाने सुरू आहे असा आहे दिग्गज भव्य दिव्य व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर राजूभाऊ चौधरी सन्मान्य आदरणीय कमलाकरजी मराठे साहेब यांचं देखील शुभागमन झालंय वेलकम सरचे स्वागत आपण आलात या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार या गावातील एक
डॅशिंग पर्सनॅलिटी आणि जे मात्र कोणतंही कार्य असू द्यात, युवा नेतृत्व, युवा जे घडत आहेत त्यांच्या मागे ज्यांचा नेहमी ठसा असतोय, हात असतोय, असे नेतृत्व आपण पाहताय कमलाकरजी मराठी साहेब. नक्कीच, थँक्यू. अगदी मराठीवाडा या टीमचा बॅकबॉन, मराठीवाडा या टीमचा पाठीरा अर्थातच शिवसेना उपशाखा प्रमुख आदरणीय सन्मान्य तुम्हाला सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच कमलाकरजी मराठी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा जाऊयात कॉम बॉक्स मध्ये. धन्यवाद श्रवणजी धुमाले सर. तर नक्कीच जयकाली जाधव साहेब यांच्या मार्फत विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1001 रुपयाचं कॅश प्राइज पा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम. तर नक्कीच विशालने जर तीन चेंडूंवरती तीन ब्लास्ट तीन षटकार लगावले तर सन्मान्य ऋतुजी थालके यांच्या मार्फत तब्बल 1001 रुपयाचं कॅश प्राइज. अगदी लाडके जावाई, तब्बल 1001 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाज तयार, यावेळेस हा देखील फटका चांगला आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आलेत मिड विकेट वरनं. स्वतः कर्णधार जीवन पेकी करतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खतऱ्याची घंटी वाजत होती मात्र सबळ ठरल्या दोन धाबा. अतिशय वेगाने पण काढल्या गेल्यात या दोन धाबा. ऍड होतील धाब फुलकामध्ये. दोन ने धाबलक पुढे जाऊन पोहोचेल ते 10 या अंकावरती. दोन गडी बाद 10 धावसंख्या आपण पाहताय टीम तिसाई खालिंग संघाची. पाठलाग करताना तब्बल 34 धाबांचा. गोलंदाज तयार झालाय महेश. राईट अम राऊंड द विकेट. यावेळेस समोरच्या दिशेने वेशेप मध्ये वाईडिश लॉंग ऑफला. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फंबलिंग झाली, दोन धावा रोखू शकणार नाहीयेत. कुठेतरी या धावा रोखाव्या लागतील. कुठून तरी मेहनत जिद्द आणि चिकाटी कष्ट हे शेवटच्या क्षणापर्यंत प्रामाणिक आणि कष्टांना इथून मात्र अपयश नाहीये. जो संघ शेवटच्या क्षणापर्यंत अतिशय जिद्दीने आणि कष्ट प्रामाणिक घेऊन इथून मात्र खेळ करेल तो संघ इथून विजय संपादन करेल. थोडस क्षेत्ररक्षणांमध्ये बदल आपण पाहता. गोलंदाज तयार पुन्हा एकदा महेश. यावेळेस हा फटका चांगला आहे. प्रेक्षणीय ठरेल का तर इथून मात्र पकडला जाईल. संपलाय बॅटर नितेशचा खेळ. बॅक टू द डगआउट नितेश. गडी क्रमांक 3. न्यू बॅटर आपण पाहताय भरत. अगदी मनीष पवार काका आपण या आपण लगेचच आमच्या कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट आहेत या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार अर्थातच मयूरजीत चौधरी साहेब यांना आपण लगेच संपर्क साधायचा आहे. व्हॉट यू कॉम बॉक्स. धन्यवाद. यावेळेस हा देखील फटका चांगला आहे ऑन साइडला. क्षेत्र रक्षक आहेत त्यांच्या मस्तकाला दस्तक मात्र चांगला कव्हरिंग. ज्या ज्या वेळेस आपण पाहताय कुठेतरी मिसफील्ड होते, कुठेतरी थोडासा अडथळा येतो त्यावेळेस कव्हर म्हणजेच पाठिंबा. पाठिंबा खूप महत्वाचा असतो. ज्या प्रकारे आपण पाहताय श्रीगणेश क्रिकेट क्लबचा बॅकबोन पाठिंबा आदरणीय डॉक्टर राजूभाऊ चौधरी एक खंबीर बॅकबोन आहेत. आणि त्याच प्रकारचा एक बॅकबोन एक कव्हरिंग आपण पाहिलं. जीवनच्या मस्तकाला दस्तक देऊन मिसफील्ड झाली आहे. चेंडू थांबणार नाही. फुर फरार तेच तर पंचांचा इशारा हा आलाय दमदार चौकार.
अगदी आमच्या व्यासपीठावरती मुख्य व्यासपीठावरती दाखल आहेत अर्थात युवासेना तालुका अधिकारी आदरणीय सन्मान्य तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच लाखो दिलो की धडकन पंकजी गरज साहेब अगदी त्यांच्यावरती देखील भरभरून प्रेम अगदी कला क्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो या तिन्ही क्षेत्रांवरती भरभरून साहेबांचं प्रेम आणि त्यांच्या साथीनं त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर पिंपलासचे लाडके व्यक्तिमत्व अर्थातच पिंपलास गावचं ज्येष्ठ पिंपलास गावचं एक दर्जेदार लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच संदेशजी म्हात्रे सर ते देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय त्यांचं देखील यंग डॅशिंग डायनामाइट पर्सनॅलिटी असणारे हे रॉयल दोन व्यक्तिमत्व आपण सातत्यानं पाहतोय आणि आज देखील खऱ्या अर्थानं निमित्त फक्त एकच श्री गणेश क्रिकेट संघ मराठीपाडा आयोजित भगव करंडक 2023 शिवसेना शाखा प्रमुख स्वर्गीय दिलीपदादा स्मृती षटकामध्ये आज खऱ्या अर्थानं हे आपला बहुमूल्य वेळात वेळ काढून भेट देण्यासाठी या स्पर्धेमध्ये या भिवंडी नगरीमध्ये दाखल झालेत पुन्हा एकदा जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये धन्यवाद बारा चेंडू 15 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्क वरनं आपण पाहताय प्रणयला स्ट्राइक एंडला बॅटर विशाल आहे विशालला सुवर्ण संधी असेल 3 षटकार लगावा 1001 रुपये कॅश प्राइज आहे इथून एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न खतऱ्याची घंटी मात्र 2 धावा सहज रित्या अतिशय वेगाने चिताई चपळाई हरणाची गती वापरून या 2 धावा चांगलं कॉलिंग होतं दोन्ही बॅटरमध्ये 2 धावा सहज त्या पळून काढल्या गेल्या 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड या दोनच्या मदतीने धावलं 21 या अंकावरती प्रणय तयार यावेळेस कुठेतरी चुकी झाली आहे अधि घुसळी म्हणजे दर्शवताना राजेंद्रजी बजाके सर बीमर चेंडू 1+1 या 2 धावा असतील या 2 धावांच्या मदतीने धावलक 2 ने पुढे जाऊन पोहोचेल 23 अंकावरती उघडाडोली पहानी पुढील चेंडू फ्री हिट जहा भी मारो जैसे भी मारो सिर्फ और सिर्फ रनआउट नाही होणार फलंदाजाला सुवर्ण संधी सोनी पे सुहागा विशाल स्ट्राइक एंडला यावेळेस इनसाइड एक चेंडू गेला डिक्लेअर झोन म्हणजेच घोषित क्षेत्र तिथून मिळेल एक धाव एका धावीच्या मदतीने धावलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल 24 या अंकावरती गोलंदाज तयार यावेळेस हा फटका देखील चांगला आहे इथून मिसफील्ड झाली आहे प्रेक्षकांनी कळवायचं आहे तर नक्कीच या 2 धावा असतील 2 धावांच्या मदतीने धावलक 2 ने पुढे जाऊन पोहोचेल 3 27 या अंकावरती गोलंदाज तयार प्रणय राईट आर्म वरती विकेट यावेळेस इथून शेजारी लावला गेला होता सिली मिड ऑफला फलंदाज बाद ठरलेत परतावा लागेल विशालला धावचीच्या स्वरूपामध्ये इथून धाबलकावरती धाबा आपण पाहताय 28-28 धाबा लागल्या गेल्यात नक्कीच यापुढील होणारी लढत आपण पाहताय साईदेवा प्रतिष्ठान साईगाव त्यांच्या विपक्षामध्ये कृष्णा 11 कवाड
या वेळेस सन्मान दिला गेला एक धाव एका धावीच्या मदतीने धावपलक एकने पुढे जाऊन पोहोचेल 29 या अंकावरती. इथून फक्त आणि फक्त धावांची आवश्यकता असेल ती मात्र 5. तर नक्कीच कृष्णा इलेव्हन कवाड संघाने प्रथमदा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले टीम साई देवा प्रतिष्ठान साईगाव या संघाला. हा सामना झाल्यानंतर त्वरित आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, विनंती असेल टीम कृष्णा इलेव्हन कवाड आणि टीम साई देवा प्रतिष्ठान. आपण देखील खेळाडू कक्षाकडे रवाना व्हायचं आहे. सहा चेंडू 5 धावांची आवश्यकता. कोणता गोलंदाज येईल 5 धावा रोखून दाखवेल का? मैदानावरती आपण बॅटर पाहताय भरत आणि भावेश. गोलंदाज प्रतीक हाफ ट्रॅकर होता, फटका चांगला आहे, इथून दर्जेदार फटका होता, मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला डिक्लेअर झोन मध्ये. तिथून आली एक धाव एका धावीच्या मदतीने धाव संख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल 30 या अंकावरती. गोलंदाज तयार, इथून पद्धत आली ते चुकलं गेलंय रनअप मध्ये थोडीशी बिघड. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या स्टॅन्स वरती येताना राईट आर्म राऊंड दी विकेटचा स्टॅन्स आपण पाहताय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती येताना स्ट्राईक इनला बॅटर आपण पाहताय भरतला. यावेळेस हा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोचतील का? प्रणना आलाय चेंडू खाली पकडलाय जेल संपलाय भरतचा देखील खेळ. सामन्यामध्ये अजूक रंगत अजूक चुरसलं. इथून मात्र प्राप्त होताना 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. कोणता बॅटर येईल? इथून मात्र थोडेसे दबाव फलंदाजांवरती देखील. बॅटर अविनाश आले, गोलंदाज प्रतीक. पहिल्या 2 चेंडूंवरती पहिला 1 चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती गडीबा. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये चुरस अजूक प्राप्त होताना, सामना अजूक जवळीकपणा घेताना गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड दी विकेट हाफ ट्रॅकर. इथून मात्र फलंदाज बीट झालेत निर्धाव चेंडूची सांगता. इथून फलंदाजांवरती दबाव 3 चेंडू 4 धावा. काय लढत आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये मोहाचा बाडा त्यांच्या विपक्षामध्ये टीम आपण पाहताय. तिसाई कालिंग अगदी युवा खेळाडू सर्व आपण पाहताय टीम मोहाचा बाडा या संघामध्ये. आणि काय लढत देताना 24 चेंडू 34 धावांचा पाठलाग करत असताना 3 चेंडू 4 धावा. यावेळेस चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एक धाव असेल एका धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे जाऊन पोहोचली आहे 31-31 या अंकावरती. 2 चेंडू 3 धावा या मैदानाचा एक इतिहास देखील राहिलाय. या मैदानावरती खूप कमी वेळा रन चेस होताना आपण पाहिल्यात, कारण कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलात आणि पहिल्या दिवसामध्ये देखील पाहिलात 27 धावा देखील या मैदानावरती चेस झाल्या नाही आहेत. या मैदानाचा हा इतिहास आहे आणि ग्रामीण भागामध्ये खूप कमी वेळा आपण पाहताय मातीची खेळपट्टी. मात्र हे भव्य दिव्य आयोजन आहे रीमा श्री गणेश क्रिकेट क्लब मराठीपाडा या गावाचा. यावेळेस देखील निर्धाव चेंडू, मात्र यष्टी रक्षक भेट झालेत. घडले काय तर बायच्या स्वरूपामध्ये पंच दर्शवताना राजेंद्रजी बजागे सर अतिरिक्त धाव आली आहे. इथून
कुठेतरी ही धाव वाजली असती तर दबाव दडपण आलं असतं. या एका धावेच्या मदतीने दाबलं 32-32 या अंकावरती. एक चेंडू दोन धावांची आवश्यकता. विनंती असेल बाहेरून कोणी कमेंट करू नका, बाहेरून कोणी कमेंट करू नका. विनंती असेल एक चेंडू दोन धाबा. खेळाडूंना विनंती असेल, खेळाडू कक्षामध्येच बसायचं आहे. खेळाडूंना विनंती असेल अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. टीम खालिंग खेळाडू कक्षामध्येच राहायचं आहे. विनंती असेल बाहेरून कोणी आर्ग्युमेंट करू नका. एक चेंडू दोन धाबांची आवश्यकता. अगदी शेजारी लावला गेलाय सिलेक्टचा कव्हर. यावेळेस काय घडलंय, घडलंय काय तर इथून मात्र विजय संपादन केलाय टीम मोहाचा पाडा. हाडलक हाडलक एका धावेने हारलेत टीम तिसाई खालिंग. बेस्ट ऑफ लक टीम मोहाचा पाडा. इथून मात्र डायरेक्ट चौथ्या फेरीमध्ये क्वालिफायच्या सामन्यामध्ये प्रवेश केलाय टीम मोहाचा पाडा. थँक्यू थँक्यू सर. आणि या दरम्यान मुख्य पाहुणे अर्थातच पंकजी घरत साहेब आणि त्यांच्या समवेत संतजी म्हात्रे साहेब या दरम्यान आमच्यापासून रजा घेतात. म्हणायला गेलं तर एक पाहुणा अर्थातच 24 कॅरेटचा सोना, दुसरा पाहुणा जर म्हणायला गेला तर कोहिनूर हिरा. तर हे कोहिनूर हिरा आणि 24 कॅरेटचा सोना खऱ्या अर्थानं आज आपल्यापासून रजा घेतात. आणि यांनी देखील, यांचा देखील आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय. त्यांनी देखील आज या स्पर्धेला चार छान तारे लावले आणि आज या स्पर्धेला आपला बहुमूल्य वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपण दाखल झालात आणि या स्पर्धेची